आणि ब्रेकनंतर महाराष्ट्राची खबरपात्रमध्ये आपण बघणार आहोत. राज्य सरकारने 2 दिवसांचं अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला आहे. 5 आणि 6 जुलै रोजी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होणार आहे. अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आलेल्या आहेत. दरम्यान राज्य सरकारच्या 2 दिवसांच्या अधिवेशनाच्या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली आणि या बैठकीत पुढील महिन्यात 2 दिवसांचं पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. 2 दिवसांचंच अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे भाजपने बैठकीवर बहिष्कार टाकला. सरकारच्या 2 दिवसीय अधिवेशनाच्या प्रस्तावाचा विरोधकांनी निषेध केला. केवळ 2 दिवसाचं अधिवेशन या ठिकाणी सरकारने प्रस्तावित केलं आणि सरकारच्या या प्रस्तावाचा निषेध करून आम्ही बिझनेस ॲडवायझरी कमिटीतनं बहिर्गमन केलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची अवस्था यापूर्वी आम्ही संसदीय लोकशाहीमध्ये बघितलेली नाही. अध्यक्षाच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही सातत्याने आग्रह धरला. आज त्या ठिकाणी नियम देखील वाचून दाखवला. ज्या नियमात स्पष्ट म्हटलंय, अध्यक्षाचं पद रिकाम झाल्याबरोबर गव्हर्नर साहेब पत्र देतील आणि त्यानुसार ती निवडणूक घ्यावी लागेल. मागच्या अधिवेशनाच्या आधीच गव्हर्नर साहेबांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे, परंतु अद्यापही अध्यक्षाची निवडणूक घेण्यात आलेली नाही. संसदीय लोकशाहीमध्ये ही अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब आहे. कुठेतरी संविधानाने तयार केलेले नियम हे पाळायचेच नाही अशा प्रकारची सरकारची अवस्था या ठिकाणी दिसते आहे. हे किती भांडत असले तरी सत्तेचा मलिदा खाण्याकरता हे सगळे एकत्रित आहेत. हे केवळ दाखवण्याकरता भांडतात, ही दाखवण्याची नौटंकी आहे. हे केवळ लोकांपुढे जे मुख्य इश्यूज आहेत त्यापासून लोकांचं लक्ष डायव्हर्ट झालं पाहिजे याकरता डायव्हर्शनरी टॅक्टिक्स आहेत. याशिवाय काही नाही. सत्तेचा मलिदा खाण्याकरता हे सगळे एकत्रित आहेत आणि काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना जे काही या ठिकाणी भूमिका मांडते आहे त्या काही भूमिका असल्या तरी आतून हे सगळे एक आहे. हे अधिवेशनापासून पळ काढतंय. कोरोनाचं संकट उभं करून आमचा कोरोनाच्या संकटावर मुकाबला करण्यासाठी पूर्ण सहकार्य आहे, परंतु या ठिकाणी सरकार आज महत्वाचे विषय मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, दलित समाजाच्या पदोन्नतीचा विषय असेल, या सामाजिक तेढ आणि संतुलन बिघडलेले विषय जे अत्यंत महत्वाचे आहेत. विधानसभेचं पावसाळी अधिवेशन हे दिनांक 5 जुलै व 6 जुलै या 2 दिवसांसाठी कामकाज सल्लागार समितीने नक्की केलेलं आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीचे सगळे रिपोर्ट्स आमच्याकडे येत आहेत, कोरोनाची महामारी पूर्णपणे संपलेली नाही. नवीन नवीन स्ट्रेन सापडत आहेत, त्याच्याबद्दलची माहिती जी येते आहे ती थोडी भयावह आहे आणि अशा परिस्थितीत कामकाज सल्लागार समितीने याचा कोरोनाचा उद्रेक अजून कुठे वाढू नये किंवा त्याच्या बाबतीमध्ये अजून कोणाला त्रास होऊ नये याच्यासाठी 2 दिवसाचं अधिवेशन नक्की केलेलं आहे. अधिवेशनाचा कामकाज हे अधिवेशनाच्या पूर्वी जी कामकाज पत्रिका तयार होते त्यामध्ये दाखवलं जाईल. महाविकास आघाडीमध्ये कुठले समन्वय आहे, कमी दिसतोय का, आणि एकीकडे काँग्रेसने सोबाचा नारा दिला आहे. आम्ही तिन्ही पक्षाचे लोक आज आपल्या समोर आहेत. मला असं वाटतं की तिघांचा संबंध अतिशय चांगला आहे. नाही पण पळ काढण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी 2 दिवसांचा केला असा आरोप आहे. एकीकडे राजकीय पक्षांचे कार्यक्रम होत आहेत मोठ्या गर्दीमध्ये आणि अधिवेशन घ्यायला काय अडचण आहे असा विरोधी पक्षांचा विषय आहे. जी काही परिस्थिती कोरोनाच्या बाबतीमधली आमच्या समोर आलेली आहे त्या परिस्थितीचा सारासार विचार करून हा 2 दिवसाचा कार्यक्रम नक्की केलेला आहे. आम्ही त्यामध्ये एकत्र बसून तो निर्णय करू.
म्हणजे अधिवेशनाच्या अगोदर तो निर्णय आम्ही एकत्र बसून करू ना। काँग्रेस सरकार नाराज आहे का? पक्ष शिष्यांना भेटणार आहेत का? नाना पटोलेंमुळे एक काँग्रेस सरकार नाराज आहे अशी चर्चा। खरं म्हणजे याच्यामध्ये नाराजी असण्याचं किंवा समन्वय नाही असं म्हणणं याला काही अर्थ नाही। आमचा समन्वय चांगला आहे। स्वतः आमचे प्रभारी माननीय एच के पाटील यांनी सुद्धा भूमिका सांगितलेली आहे आणि माननीय अध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की व्यवस्थित पाच वर्ष आम्ही काम करणार आहोत, चांगलं काम करणार आहोत। अध्यक्षपदाची निवडणूक होणार की नाही मग? कारण काँग्रेसचा निर्णय योग्य वेळी आम्ही करू। मुख्यमंत्री नाराज आहे अशी चर्चा सुरू आहे त्याबद्दल? नाही नाही काही नाही आमच्यामध्ये।